कला क्रीडा कृषि साहित्य शिक्षण यातील सर्व मान्यवरांचा मी कुस्ती समालोचक अशोक वनसरे मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। क्षण हनुमंता तुझ आलो राम दूता काय भक्तीच्या त्यावाटा मज दावाला सोबता शोर आणि धीर स्वामी काजितो सागर तुका मणि रुद्र अंजनीच्या कुमारा पैलवानाचा आराध्य दैवत बजरंगली त्या बजरंगलीचं आणि मल्लयुद्धा भूमीचं पूजन प्रमुख मान्यवरांचे शुभ हस्ते होतं आणि एक जंगी मल्लयुद्धाला सुरुवात होणार आहे। सगळ्यांनी बसून घ्या, खाली बसून घ्या, कृपया कोणी मार करत्याचे एकेकाचे परमेश मंद्रुपचा चंद्रकांत बगले हाथ वरती काट मालकवट्याचा एक कुस्ती करून दुसऱ्या कुस्तीसाठी आलेला आहे चंद्रकांत बगले आणि तिकडे समर्थ डोंबाळे समर्थ डोंबाळ्याची कुस्ती लागलेली आहे मालकवट्या बरोबर आणि ढाक लावण्याचा प्रयत्न होता मालकवट्याकरांचा सुनील मध्ये विजय झालेला किसन मर्यावाडीकडून बक्षीस घेतला किसन मर्यावाडीकडून 200 रुपये इनामाची कुस्ती होती। कुस्तीवरती प्रेम करणारा पुरेपूर दक्षता यात्रा कमिटीकडून घेण्यात आलेली आहे आणि या कोरगोटचे गजानन घोडके वस्ताद उपस्थित झालेले आहेत एकेकाचे प्रसिद्ध पैलवान त्यांचं हे कुस्ती मैदान हार्दिक स्वागत करत आहे आणि गाजवलं शहापूरचं पोरगं आहे कर्नाटकातलं गुलबर्गा जिल्ह्यातलं आणि सराव करतंय मंद्रुपला वीरप्पा हराळे हराळवाडी हे या कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहेत गुढीपाडव्याला फार मोठळवाडीला हे कुस्ती मैदान करत आहे सातशे रुपये 1000 रुपये ताबडतोब द्यायचा आलेला अंबाना काळे कुरगोटचा अलंकार रुपयानामातली कुस्ती लागते नितीन चव्हाण हा कीर्तिकार मंद्रुपचा अमोघ शिदळ आगमोडे यांचा पट्टा गणेश कनपोरे हातवर्तिकात हत्तूरचा सुनील कोळे हातवर्तिकार मंद्रुपचा एक कुस्ती करून दुसऱ्या कुस्तीसाठी आलेला आहे राकेश कुरगोटचा पैलवान आहे 700 रुपये नामावरती कुस्तीला प्रारंभ होतोय श्रीमंत रुकणार यांच्याकडून माझ्या कॉमेंट्रीसाठी 50 रुपये बक्षीस आलेला आहे आणि मी त्यांचा पूर्ण आभारी आहे आणि तिकडे एकेरी पटाळा लागला होता नितीन चव्हाण ह्या कुस्ती मैदानासाठी शिवानंद बंडे नांदणीचे सरपंच उपस्थित झालेले आहेत संयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि तिकडा गणेश कनपोड्यावर आक्रमक झालेला आहे खालून डंकी टाकतोय तो नितीन चव्हाण मंद्रुपचा श्री ग्रामदैवत कपिल सिद्ध मल्लिकार्जुन यात्रा कमिटीच्या वतीनं माझ्या कॉमेंट्रीसाठी 100 रुपये बक्षीस आलेला आहे
शंकर वागमोड़े हाथ वरती कर मोहोलचा गाव त्याचं नजीक पिंपरी आहे सराव करतोय मोहोलला अंबाना काळे हाथ वरती कर कुरहोडचं पोरगा आहे सराव करतोय मंद्रूपला चिदानंद घाले यांच्याकडून माझ्या कमेंट्रीचं कौतुक करून 50 रुपयाचं बक्षीस दिलेला हे त्यांचा पूर्ण आभार आहे इम्रान मल्ला आपल्या समोरची कुस्ती संपल्यानंतर आपण विश्रांती घ्यायची आहे नवीन पंचांची नियुक्ती केली जाणार आहे शिवा नागेश शिवशरणला 100 रुपयाचं बक्षीस दिलेला आहे त्यांनी स्वीकारायचा 1000 रुपये इनामाच्या सगळ्या पहिलवानांनी ताबडतोब लंगोट लावून मैदानात यायचा रोहित माशाळी आलेला आहे विजय राठोडचा लवकर महादेव टेळे वसतात आपण पंचकरण आखाड्यात या लाऊ हनुमाने आपल्या समोरची कुस्ती संपल्यानंतर आपण विश्रांती घ्यायची अतिशय उत्तम न्यायदानाचं काम आपण केलेलं दयानंद घनशेट्टी आपण पंच म्हणून मैदानात चला दयानंद घनशेट्टी जरा हात वरती करा आपल्या वजन गटातला शालेय कुस्ती पंढरपूरला स्पर्धा झाल्या होत्या आणि त्या ठिकाणी आपल्या वजन गटात नंबर काढला होता दयानंद घनशेट्टी यांनी रेवण सिद्ध बेनहुरले पत्रकार या कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत आहे आणि 1000 रुपये नामाची कुस्ती लागते नावाच्या सगळ्या पहिलवानांनी ताबडतोब तयारी करून मैदानात या कुस्ती मैदानासाठी आप्पाशाह नडवे नगर उपस्थित झालेले आहेत एकेकाचे सुप्रसिद्ध पहलवान ज्यांनी या मंद्रूपचा नाव आजच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात केला असे आप्पाशाह नडवे नगर उपस्थित आहेत संयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत आहे आप्पाशाह नडवे नगर आपण पंच म्हणून मैदानात या बराच वेळ तिकडे गणेशनं कब्जा घेतलेला गणेश कोड म्हणलं की सोडायचं समोरचे जरा बसून घ्या विनंती आहे तुम्हाला बसा जरा काळे कुरहोडचा प्रेक्षणीय कुस्ती करून विजय झालेला चांगल्यावरती चांगल्याचा विजय जरा थांबा संत सावतामाळी संत सावतामाळी संस्थक्ष जकोणे साहेबांच्या कडून 1000 रुपये इनामाची कुस्ती लागली जाणार आहे आणि मैदानातली चालू कुस्ती प्रारंभ होतो संत सावतामाळीचे तालुका अध्यक्ष कुस्ती लावली जाते अध्यक्ष आपण जरा थांबा की पंचायत मध्ये कुस्तीवरती पुत्र प्रेम करणारे एक हजार रुपये इनामाची वैयक्तिक कुस्ती त्यांनी लावलेल्या काय जपावं आणि काय जोपासावं याचं भान आणावं लागतं धन सर्वांकडे असतं पण दानत असावी लागते त्यांचा सुंदर मिलाप याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जपोनीस आहे 1000 रुपये इनामाची कुस्ती लावली कुस्तीमध्ये अतुल बारगंदे विजयी झालेला गजानन घुडके यांचा पठ्ठा कुरहोडचा सुरेश टेळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभहस्ते कुस्तीला प्रारंभ होतो जरा समोरचे बसा बसाव जरा अडथळा आणू नका तुम्ही जरा बसा बसा जरा खाली आकाश वाघमोडे आणि सचिन हनुमाने अशी कुस्ती चालू आहे त्या कुस्तीला सुरेश टेळे पंच म्हणून उपस्थित आहे कुस्ती
शेतीचा वसा आणि वारसा घेतलेले सुरेश टेले, त्यांचे थोरले बंधू सुनील टेले एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवान होते। त्या कुस्तीने त्यांना दिल दिलं, धाडस दिलं, मन दिलं, मरगड दिलं आणि झुंजण्याची मानसिकता दिली। याच कुस्तीने जन्माची भाकर मिळवून दिली त्यांच्या बंधूंना। आज इंडियन पोलीस मध्ये कार्यरत आहे, ऑल इंडिया पोलीस। प्रणव गायकवाड हातवरती कर, मोहनचा पोरगा करण कुंद्रपचा आणि तिकडा रोहित माशाळे विजय झालेला आहे कुरगोटचा। तेव्हा ते कुस्तीला प्रारंभ होतोय। गायकवाड आणि कोळी जरा थांबा। रोहन चौगुले हात वरती कर, माळकर्ट्याच्या खुराकाचा बंदोबस्त करायचा असं मेंढर चारण्याचा पोरगा आहे आकाश वाघमोडे। त्या कुस्तीला सुरेश टेळी पंच म्हणून उपस्थित आहे। या कुस्ती मैदानासाठी रमेश अप्पानवले उपस्थित झालेले आहेत। मंद्रूपचे माजी उपसरपंच आणि दक्षिण सोलापूर तालुका माजी शिवसेना अध्यक्ष उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे। प्रणव गायकवाड, प्रणव गायकवाड आणि करण कोळी अशी कुस्ती मैदानात चालू आहे। या कुस्ती मैदानासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी देणगी दिलेली आहे, त्या सर्वांची नावं मी जाहीर करतोय। मर्शिद मुघळे साहेब यांच्याकडून या कुस्ती मैदानासाठी 21,000 रुपये देणगी आलेली आहे। जरा सर्वांनी टाळ्या वाजवून जरा कौतुक करा की। सुधाकर कोरे यांच्याकडून गोपाळ काका यांच्या स्मरणार्थ 11,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत। यासीन मकानदार यांच्याकडून 5,000 रुपये या कुस्ती मैदानासाठी आलेले आहेत। महादेव जकोणे ज्यांनी आताचे कुस्ती लावली त्यांच्याकडून 1,000। प्रवीण कुंभार इंजिनियर साहेब चौडेश्वरी यात्रा कमिटीचे अध्यक्ष यांच्याकडून कुस्ती मैदानासाठी 2,000 रुपये देणगी आलेले आहेत। सुरेश टेळे यांच्याकडून 2,500 या कुस्ती मैदानासाठी आलेले आहेत। मर्यादे समाज यांच्याकडून 3,000 रुपये आलेले आहेत। दयानंद खेडे यांच्याकडून 1,100 रुपये या कुस्ती मैदानासाठी देणगी आलेली आहे। सर्व देणगीदारांचं गावावरती विजय झाला कुस्ती मैदान। हा कंडका निर्णय घेणारे पंच पाहिजे। इथं आपला तुपला काही नाही आहे। इथं जात नाही, पात नाही, गट नाही, तट नाही, भाषाभेद नाही, प्रांतभेद नाही, इथं फक्त कुस्ती आहे। यहां कोई यहां लिखे के आता है, कोई बजरंगली कह के आता है, यहां सब एक होता है। महेश खता हात वरती कर, मोहरचा आहे। 1,000 रुपये नावावरती कुस्तीला प्रारंभ झालेला मोळे डावाची आणि 1,500 रुपये नामाची कुस्ती लागते। कृष्णदेव सुनील निंबाळकर हात वरती कर, मंद्रूपचा आहे। रवी बोराळे यांच्याकडून आकाशला 100 रुपये, आमचे वडील बसवंत बनसोडे यांच्याकडून आकाशला 50 रुपयाचं बक्षीस झालेला। त्याचा विश्वजीत पाटील आलेला आहे। सचिन चव्हाण हात वरती कर, मंद्रूपचा। समाधान देवकर हात वरती कर, गावतेचा पेनूर सराव करतोय मोहल्ला। विजय शेंडगे आपण पंच म्हणून आखाड्यात या। विजय शेंडगे
आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सुनील निंबाळकर विजय आकाश वाघमोडे हात वरती कर नंदुरूपचा लक्ष्मण गायकवाड हात वरती कर संजयारचा पहलवाना संदरी बामा यांच्याकडून सुनील पहलवानला 100 रुपयाचं बक्षीस आहे सुनीलने कुस्ती केली की संदरी मामा फिक्स बक्षीस देतात त्याला शुभम कारंजे येतोय का आपला जोडीदार येऊन बराच वेळ झालेला कपडे अंगात न काढू का ठरून काढू असं झालं पाहिजे ज्याच्याकडे दिल आहे धाडस आहे करंट आहे पारा आहे त्याची कुस्ती आहे नुसतं वापर म्हणजे कुस्ती आहे अशोक मरेवाले आलेला आहे राहुल नायकुडे लवकर चाल आणि मैदानातली अस्सल कुस्ती लागते शुभम कारंजे हात वरती कर मंद्रूपचा आप्पाशा शिळे मामानं पहलवान केला ह्या पोराला आप्पाशा शिळे सुद्धा एक चांगला पहलवान होता विश्वजीत पाटील हात वरती कर विट्याचं पोरगा सराव करतोय गंगावेश तालीम कोल्हापूर ज्या तालमीत शिकंदरश पोरगा आहे पाटील हात वरती कर जरा विट्याचा जवळचं विठ्ठल गाव एक कुस्तीला वाहून घेतलेलं गाव आणि त्या गावचं पोरग आहे विकास मरेवाले आलेला शुभम दुधार येतोय का सुरचलमामा आतुरे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं यांच्या यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो स्वागतम स्वागतम सुस्वागतम सचिन चव्हाण म्हणतात त्याला अभक्षित वाघमोडे यांचा पठ्ठा विजय झालेला सुशील मामा आठरे आणि कब्जा घेतला विश्वजीत पाटील सुशील मामा आठरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे यात्रा कमिटीच्या आवश्यक जर्मनी आणि त्याचा सत्कार करावा असं विनंती करतो सुखदेव शिवशरण नांदरे यांच्याकडून माझ्या कॉमेंट्रीसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि मी कुस्ती समालोचक अशोक बनसोडे मंद्रुप यांचा पूर्ण आभार आहे नितीन चव्हाण हात वरती कर शिर वाघमोडे यांचा पठ्ठा प्रथमेश कनपोरेवर हात वरती कर सराव करतोय गंगावेश तालमीला शरास करंट आणि पाराय बघा त्याच्याकडे दिसण्यावारी जाऊच नका अंगात पाहिजे तेवढं ठेवलंय त्यानं बाकीचं सगळं जाळून टाकलेला दयानंद खेळे आपण पंच म्हणून मैदानात चला आणि सचिन चव्हाणच्या उलट्या उडीला बक्षीस होत चाललेला आहे आणि 1500 रुपये नामाची कुस्ती लागते हा सुनील निंबाळकर या पहलवानला शिवानंद फुलारी यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि माझ्या कॉमेंट्रीसाठी 50 रुपयाचं बक्षीस आहे धन्यवाद अमर वळगे मैदानात फिरतो सुनील निंबाळकर आपलं बक्षीस घेऊन जा आणि रेवणशिद मेनगुदले पत्रकार यांच्या शुभ हस्ते कुस्तीला प्रारंभ होतोय
अशोक मरियावाले हाथ वरती कर, नंदरूप चा राहुल नायकोडे हाथ वरती कर, हत्तूर चा पहलवाना ज्यांनी तळागाळातली कुस्ती जनसामान्यापर्यंत मलकार शुद्ध जोडमोटे यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्री साठी 50 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे आणि माझी उत्तर दिल्या, धन्यवाद साहेब। नागू तलवार आलेला आहे, मनोहर दोरकर आलेला आहे, मनोहर दोरकर चा लवकर नडवीनगर आपण पंच म्हणून आखाड्यात चला। मळशीद सिंगरगाव आपण आला असेल तर पंच म्हणून आखाड्यात या। पत्रकार लाडके साहेब आपल्या या ठिकाणी स्वागत होत आहे। यात्रा कमिटी अप्पाशा नडवीनंगल मैदानात आले आणि पहलवान पोर बारकी दिसायला लागली। बाजारातला अस्सल माल संपलेला आहे आणि राहिलेल्या मालाला भाव आलेला आहे। खऱ्या अर्थाने या मंदरूपची कुस्ती ज्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकात पोहोचवली आणि मंदरूपचं नाव केलं असे अप्पाशा नडवीनंगल उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। राहुल नायकोडे आणि अशोक मरियावाले अशी कुस्ती मैदानात चालू आहे। समाधान देवकर हात वरती कर, मोहन सारखे बसून घ्या। 1500 रुपये नावावरती कुस्ती लागलेली आहे। राहुल मरियावाले हात वरती कर, मंदरूपचा सराव करतोय खळस फिरला। वस्त्रार भारत भोसले यांचा पठ्ठा, विश्वजित पाटील हात वरती कर, विट्याचा सराव करतोय गंगावेसला। गंगावेस तालीम कोल्हापूर, एक भारत भोसले यांचा पठ्ठा आणि एक विश्वास हरगुले यांचा पठ्ठा। विश्वास हरगुलेंनी सिकंदर शेख सारखा पहलवान घडवला। माऊली जंबाडे अनेक महान मल्ल त्या विश्वासदादांनी घडवले, त्यांच्या तालमीतला विश्वजित पाटील आणि ज्याने खवास फिरला अनेक खवात पोरं घडवली, सुनील साळुंखे सारखा हिंद केसरी उप महाराष्ट्र केसरी घडवला। दोघांनाही सद्गुरू चांगले लाभलेले आहेत। सद्गुरू सारखा असता पाठुरा का, इतरांचा अलकरी, राजाची कांता काय भीक मागे, राजाची राणी काय भीक मागणार आहे का? तिच्याकडे सगळं ऐश्वर असतं, तसे हे सद्गुरूचे पठ्य आहे। याच्या सद्गुरूंनी यांना चांगलं शिकवलेलं आहे। आपल्यालाही सद्गुरू पावलोपावली भेटता, गुटका कसा खावा आणि मटका कसा लावावा गुरुच भेटतात। ज्ञानेश्वरीमध्ये गुरुस्तवना मज हृदय सद्गुरू, येणे तारिलो संसार पोरू म्हणून अत्याधरू विवेके। आपला पहिला गुरु आई, आ म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर, आत्मा आणि ईश्वर यांचं एकत्रित रूप म्हणजे आई आहे। रमेश नवले आपण पंच म्हणून मैदानात या। बाजऱ्या बाजऱ्या करा। मळशीद पुजारी यांच्याकडून माझ्या कॉमेंट्रीसाठी 50 रुपये आलेले आहेत। मी कुस्ती समालोचक अशोक बनसोडे त्यांचा पूर्ण आभारी आहे। आणि विश्वजित पाटीलनं कब्जा घेतलेला आहे गंगावेस तालमीच्या। पुढचं पाहिजे
गति म्हणजे प्रगती, थांबला तो संपला। वक्त किसी का इंतजार नहीं कर, चलता रहता है वक्त, किसी का गुलाम नहीं होता। पुन्हा बरोबर आहे गायकवाड संधवारचा। हा गायकवाड हात वरती का संधवारचा। समाधान कोकरे विठ्ठल हाके हात वरती का गावत्याचं जामगाव। सराव करतोय मोहल्ला चंद्रकांत काळे यांच्याकडे। संकेत शिंदे हात वरती का। पीर शेख साहेब तरीम मंद्रो अमोक्षित वाघमोडे यांचा पठ्ठा आहे। त्या कुस्तीला विजय शेंडगे पंच म्हणून उपस्थित आहे। कुस्ती बघा आता रमेश अप्पा जावा तुम्ही। रमेश अप्पा नवले यांच्या शुभहस्ते कुस्तीला प्रारंभ होतोय आणि स्वतः पंच म्हणून तुम्हीच राहायचा अप्पा। चांद बागवान हातवर झाला कितल्या गरीबीतला पोळगा, उत्तर उत्तर वाढत चाललेला। हत्तूरचा 1,500 रुपये इनामावरती कुस्ती लागलेल्या। अनेक मैदान गाजवणारा चांद बागवान बरोबर गात आहे नायकुळेची। आता पाटील ने कब्जा घेतलेला आहे मर्यावालेचा, पुढची कारवाई पाहिजे। हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवप्रभूंनी 13व्या वर्षी राणेश्वरी शपथ घेतली आणि 16व्या वर्षी तोरणा घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, कावळ्या वयातच घडायचं असतं। आणि संपलेल्या कुस्तीमध्ये समाधान कोकरे मंद्रुपचा विजय झालेला आहे। आणि लुकांडाव करून कब्जा घेण्याचा प्रयत्न चांद बागवानचा, पण तो हल्ला धुडकावला अर्जुन नायकुड्यानं। आणि मैदानातली एक अस्सल कुस्ती लागते। सागर शेजार हात वरती कर मंद्रुपचा समोर झालेली आहे। आणि आज गाठ पडली परवाच ह्या सागर शेजारनं 1,700 रुपये इनामाच्या सगळ्या पहिल्यांनी ताबडतोब लंगोटल्यावर मैदानात यायचा। आणि 1,000 रुपये इनामाची कुस्ती लागते। परमेश्वर गायकवाड हात वरती का संधवारचा पहिलवान शुभम कारंजे मंद्रुपचा। निर्णयानुसार संपलेल्या कुस्तीमध्ये चांद बागवान विजय झालेला। आल्या जाईल तिथे विजय होणारा अत्यंत गरीबीत पूर्ण बाजूने त्यांनी जरा किशात हात घाला। त्याच्या खुराकासाठी काहीतरी तुमच्याकडून मदत करा। 50-100 रुपये 50-100 नका, माणसाला गरीबी येतात। दयानंद खाडे यांच्याकडून चांद बागवानसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। इंजिनियर साहेब यांच्याकडून चांद बागवानसाठी 100 आलेले आहे। शुभम दुधार आलाय का सोलापूर? शुभम दुधार कुस्त्या जोडताना पुढे आणि नाव पुकारलं की हळू चोटून लगवला जाते। नेपोलियन बोनापार्टच्या मते शांततेच्या काळामध्ये जर जास्त घाम घालला तर युद्ध काळामध्ये कमी रक्त सांभावं लागतं। आणि तिकडे खनचक्कर कुस्ती चालू। आणि तिकडे शुभम कारंजे विजय झालेला। आता अचानक वस्तासन होऊ नका, 55 तर होत होता। बाप हा पैलवानाचा भाऊ हा, आपल्या घरात एक तयार करा। 1,000 रुपये इनामाची कुस्ती लागते। सचिन चव्हाण हात वरती का मंद्रुपचा, महेश खतार हात वरती का मोहरचा। आणि हे कौतुक आणि कसब कथील सिद्ध मल्लिकार्जुन यात्रा कमिटीचा, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुपुत्रांना झोरवटे आणि सर्व त्यांचे पदाधिकारी सर्व सदस्य यांच्या पुढाकारानं असं मैदान।
मुक्त युवक सेवा संघाकड़ कपिल सिंह मल्लिकार्जुन युवक सेवा संघाकड़ शिवम कारंजे सर्वाला दोन शत बक्षी सारे करो अपूर्ण टाया शिवम कारंजे अपने बक्षीस घेऊन जा सागरला शंभर सोलापुरकर जरा ताबड़तोब सगळ्यांनी लंगोट लावायचे आता शुभम कारंजे आपलं बक्षीस घेऊन जा शिवानंद दुबे ग्राम पंचायत सदस्य यांच्याकडून सागरला शंभर रुपये बक्षीस आलेला करण मर्यावाली मैदानात आलेला आणि शिवराज मिघळे यांच्याकडून सागर शेजार परवानला शंभर रुपये बक्षीस आलेला मलशिद पुजारी यांच्याकडून सागर शेजार पहलवानला पन्नास रुपयाचं बक्षीस आलेलं आहे सुरेश स्वामी यांच्याकडून सागरला पन्नास गुरु जोडमटे इंजिनियर साहेब यांच्याकडून सागरला शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं हा सागर शेजार अतिशय गरीब घराण्यातलं पोरगा बापू मदनेनं त्याला दत्तक घेतलं होतं आणि अनेक वर्ष त्याचा सांभाळ केला वडिलांचं छत्र असताना आईनं जिद्द बांधली आणि पोराला पैलवान केलेला असा सागर शेजार आहे गिरीश चव्हाण यांच्याकडून सागर शेजारला शंभर रुपये बक्षीस आलेलं आहे माझ्याकडे आणि तिकडं सचिन चव्हाण संपलेल्या कुस्तीमध्ये विजयी झालेला उलट्या आवडीचा बादशाह सुलेमान आवटे हात वरती कर मंद्रूपचा पोरगाय मांड्या कशा आहेत बघा त्या सुलेमानच्या सिलिंडरच्या टाकीसारख्या आणि आपल्या पोराच्या तपासात गेल्यावर एक कलाकाराचं पोरगाय याचे वडील एक उत्कृष्ट कलाकार विशाल बोरकर हात वरती कर सोलापूरचा सराव करतोय सोलापूरला भरत नकर यांच्याकडे डबल मारा चॅम्पियन चंद्रकांत काबडा मोळाबा करून सागर शेजार पहलवानसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उपसिद्ध काळे यांच्याकडे आणि माझ्या कॉमेंट्रीसाठी शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मी त्यांचा पूर्ण आभारी आहे सिद्धेश्वर एक्सप्रेसचे संपादक सिद्धेश्वर न्यूज चॅनेलचे संपादक रेवणसिद्ध मेनगुतली टीसाठी शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि मी कुस्ती समालोचक अशोक बनसोडे त्यांचा पूर्ण आभारी आहे धन्यवाद पत्रकार साहेब आणि 1500 रुपये इनामाची कुस्ती लागते मंद्रूपचा एक चपर चित्ता विठ्ठल हाके हात वरती गाठ मुघलचा एक धान्या वाघा अशी कुस्ती मैदानात लागलेल्या दयानंद खेडे यांच्या शुभास्ते आणि उगशिद्ध काळे त्या कुस्तीला पंच म्हणून उपस्थित आहे सुनील निंबाळकर हात वरती कर मंद्रूपचा आलेला आहे लक्ष्मण गायकवाड संदर्भात आलाय का रोहित धुमाळ हात वरती कर सोलापूरचा उपमहाराष्ट्र केसरी भरत मेघाले यांचा पठ्ठा संदीप मर्यावाले हात वरती कर मंद्रूपचा विठ्ठल बडगर यांचा पठ्ठा आता इंडियन आर्मीमध्ये कार्यरत असलेला यांच्याकडून माझ्या कॉमेंट्रीसाठी शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि मी कुस्ती निवेदक अशोक बनसोडे त्यांचा पूर्ण आभारी आहे इंडियन आर्मी
किसी को मोरनी की चाल अच्छी लगती है, किसी को हाथी की चाल अच्छी लगती है, मुझे तो बस ये फौजी की चाल अच्छी लगती है। इंडियन आर्मी चा पहलवान है बिरला टेनिस। नंबर सांगा पण व्यवस्थित नाही। हाँ, सुनील निंबाळकर आलेला आहे, लक्ष्मण गायकवाड येतोय का? अंकुश बंडगर यांच्याकडून आकाश फरमाने पहलवानला 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, माझ्याकडून घेऊन जायचं आहे। 1500 रुपये इनाम। कुस्तीचं धावतं वर्णन सगळा इथे। विजय राम पवार सोनेगाव यांच्याकडून माझ्या कॉमेंट्रीसाठी 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि मी कुस्ती समालोचक अशोक बनसोडे त्यांचा पूर्ण आभार आहे। करण मर्यावाले कुस्ती करायचा त्याला द्या। हा गुंडू भोसले सोलापूरचा आणि करण कोळी मंद्रूपचा आणि कब्जा घेतला गुंडू भोसल्यानं। भरत मिकाले यांचा आवडता पठ्ठा आहे, निकाली कुस्त्या करण्यामध्ये ज्याचा हातकंडा आहे आणि दोघांना समसमान संधी आलेली आहे, पण कब्जा घेतला गुंडू भोसल्यानं। एकाला गदालोट मारण्याचा चान्स होता। हे पहलवान रोहित पवार आणि नागराज शिंदे मोहन आणि नागराज शिंदे सोलापूर लवकर मैदानात या, तुमची कुस्ती आत्ता लागणार आहे। जलाल शेख यांच्याकडून माझ्या कॉमेंट्रीसाठी 50 रुपये आणि बक्षीस आलेला आहे आणि विठ्ठल कोळी वांगी यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस आलेला आहे। हा जिथं जिथं कुस्त्याचं मैदान तिथं तिथं विठ्ठल कोळी आणि जलाल शेख हजर असतात। राम लक्ष्मणाची जोडी असल्यासारखी त्यांची जोडी आहे। आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सुनील निंबाळकर विजय झालेला। माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी दयानंद धनशेट्टी यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि मी कुस्ती समालोचक अशोक बनसोडे त्यांचा पूर्ण आभार आहे। शिवानंद लोढे यांच्याकडून सुनील निंबाळकरला 100 रुपये। बाळू गायकवाड यांच्याकडून संदीप हे कुस्ती पण बरोबर न सुटले। नागनाथ शिंदे फर्स्ट कॉल आला बघा, मनोज कनपडियार आलाय का? हा हे कौतुकाने कसब ग्रामदैवत कपिल सिद्ध मल्लिकार्जुन यात्रा कमिटीचा आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुपुत्रांना जोरमोटे आणि ग्रामसेवक नील जोरमोटे आणि सर्व जोरमोटे परिवार यांचं हे कौतुक आणि कसब आहे। मगर गावातील सर्व आलेल्या नागरिकांना विनंती आहे, कुस्ती संपल्यानंतर रात्री 9 वाजता सुंदर असा माझिक कन्नड नाटक ग्रामपंचायत गंगावा। ग्रामपंचायत गंगावा सुंदर असा माझिक नाटक नोडलो मरे बेड्रे मरतो हळालच बेड्रे। या कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहे, जिथं जिथं कुस्त्याचं मैदान तिथंच तिथं श्रीशैल मामा हजर असतात आणि आपल्या मनमोकळेपणानं त्या कुस्ती मैदानासाठी दानत देतात। धन आणि दानत्याचा सुंदर मिलाप म्हणजे श्रीशैल मामा हत्तुरे। रोहित पवार आणि नागनाथ शिंदे ही कुस्ती श्रीशैल मामा हत्तुरे यांच्या शुभहस्ते लागणार आहे आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न समाधान कोकऱ्याचा तेवढा चपळचित्त आहे चैतन्य मळगे।
या कुस्ती मैदान साठी पंडित उमदे उपस्थित आहे। एकेकाचे सुप्रसिद्ध पहलवान पंडित उमदे उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत आहे। आणि मनोज कनपेडीवर हात वरती कर हत्तरचा सराव करतोय। गंगावेश तालीम कोल्हापूर नयन मुळे हात वरती कर गाव त्याचा ढोक बाबळगाव आजचे संस्थापक श्रीशैल मामा हत्तुरे आपण मैदानात यायचा। तुमच्या शुभ हस्ते कुस्तीला प्रारंभ होणार आहे। तसेच त्यांच्या समीप उद्योगपती मनशीजी मुगळे साहेब तसेच ग्रामपंचायत सदस्य सुधाकर कोरे साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर माजी सरपंच विश्वनाथ हिरेमार या सर्व मान्यवर बंदगर बसतात त्या पोराचं नाव समोरचे जरा बसून घ्या जरा कुस्ती दिसू द्या। सुनील टेले यांचा चिरंजीवा आणि संग्राम खटके समोरचा मंदपली काय झालं बघा गोटू जोडबटे यांच्याकडून 1000 रुपये नावाची वैयक्तिक कुस्ती लागते। शुभम कारंजे हात वर गणेश वाघमोडे मोहोळचा गोटू जोडबटे मैदानाचा मंदपले माईकला काय झालं बघा की पण बघा बघा गोटू जोडमटे यांच्याकडून 1000 रुपये नामाची कुस्ती लागतो रुपयाचं बघतील आणि संतोष बरोडे आणि तिकडा कब्जा घेतला श्रीशैल मामा हत्तुरे यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीचं कौतुक करून 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि मी कुस्ती समालोचक अशोक बनसोडे मंत्रुक त्यांचा पूर्ण आभार आहे। आम्ही सोलापूर भागामध्ये मैदानाला असतो। श्रीशैल मामा माझ्या पाठीवरती शाबासकीची थाप कायम टाकता। माझी मजबाचा झाली अनावर मज बोल होतो विश्वांबर चालविता हलविता बोलविता डोलविता तुवा त्याच्या इच्छेविना एक झाडाचं पान सुद्धा हलत नाही आणि मी तर एक निमित्त मात्र आहे। पण निवेदका मला मुख्य कुस्ती बोलकी झाली आणि सर्वांना कळायला लागला हे त्यांनी जाणून श्रीशैल मामांनी माझ्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकलेली आहे आणि माझ्या अंगावरती मुठभर मास आलेला आणि मला बोलण्याची ईर्ष्या मिळालेली। धन्यवाद मामा हजीर तो वजीरा रोहित पवार मैदानात आलेला प्रभाकर हनुमाने आणि सुनील शिंदे ताबडतो मैदानात यायचा। नागनाथ शिंदे देखील मैदानात आलेला या कुस्ती मैदान साठी जगदेव आटकर पहलवान कुरगोटचे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे। शुभम कारंजानं कब्जा घेतलेला आहे, पुढची कारवाई पाहिजे। रोहित पवार आणि नागनाथ शिंदे 10000 रुपये नामावरती कुस्ती लागलेल्या शिवपुत्रांना कुणी पाहुणे असतील तर घेताय का बघा। सदा मालक आपण मैदानात या, तुमच्या शुभ हस्ते कुस्तीला प्रारंभ होणार आहे। प्रभाकर टेळे मैदानात आलेला आहे, सुनील शिंदे येतोय का? हा प्रभाकर बनगर बसतात। बरेच दिवस ही कुस्ती होणार म्हणत होते पण आज 10000 रुपये नावाची कुस्ती लावलेली आहे। जपायचं आणि काय जोपासायचं
काय फुलवायचं आणि काय वाढवायचं याचं भान असावं लागतं. सत्पात्री दान म्हणतात त्याला, पात्र बघून दान करणं. नाहीतर एका रात्रीत 50-50 हजार उडवणारे आणि बापाचं धनी होणारे भरपूर आहे. रात्री लई मोठी चूक झाली म्हणतात सकाळी. पण सत्पात्री दान म्हणतात त्याला. आणि त्या कुस्तीला दयानंद खेडे पंच म्हणून उपस्थित आहे. एकेकाचा तुफानी पैलवान सर्व परिचित असणारा एक विद्याभूषित पैलवान आहे. एमए बीएड आहे. आपल्या गटातला युनिव्हर्सिटीचा चॅम्पियन. अकलूजला स्पर्धा झाल्या होत्या आणि त्या ठिकाणी नंबर काढला होता दयानंद खेडे यांनी. त्यावेळेला काही युट्यूब वगैरे नव्हतं, नाहीतर सोशल मीडियाच्या माध्यमातून बरंच नाव झालं असतं. असे दयानंद खेडे त्या कुस्तीला पंच म्हणून लाभलेले आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या मातोश्री सदस्य आहे. एक नंबर वार्डाचे फिक्स मेंबर आहेत म्हणताय दयानंद खेडे. एक नंबर वार्डाचे फिक्स मेंबर. रोहित पवार तांबड्या लांगेचा दोन्ही पायाला निक्याप लावलेला मोहोळचा आणि समोरचा नागनाथ शिंदे केगावचा. अनेक मैदान गाजवणारी पोर आहेत. कुस्ती निकालीच होणार, कुस्ती सुटणार नाही याची नोंद घ्या. दोन्हीही न थांबणारी पोर आहेत. थांबणे हे त्यांच्या रक्तातच नाही आहे. शिवपुत्रांना पाहुणे घेताय का बघा आता. कॅशियर बंडकर बसतात. किती पुकारायचं या कुस्ती. ना भूतो ना भविष्यती याची देही या छडोरा असा हा सुंदर सोहळा आज मंदरूप मुक्कामी आयोजित करण्यात आलेला. जोडमोठे परिवार जे नव्हतं ते या गावाला गेलं. जनावरांचा बाजार आणि भव्य प्रदर्शन ठेवलं 8 दिवसापासून. छडी टांग लावण्याचा प्रयत्न होता रोहितचा आणि पंचायतचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये नाग ब्रिगेड आहे. युवा नेतृत्व आहे. पी जाए सारा मैखाना उसे शराबी कहते हैं, लगा दे आग पानी में इसे जवानी कहते हैं. जवानीचा जोश आहे. हा विशाल गेवटे आपण मैदानात चला. विश्वनाथ ए हलकीवाल्या चाल. यंग ब्रिगेड आहे आणि कुस्ती चालू झाली. संकेत शिंदे काळ्या लांगेचा जरा समोर न सरकार मैदान अंतिम टप्प्यात सरकार जरा. जन्म होना तो भाग्य की बात है, मृत्यु होना तो समय की बात है. मृत्यु के बाद भी लोगों के दिलों पर राज करना ये अपने कर्मों की बात है. कौन कहता है हर दिन मंदिर जाए, कौन कहता है हर दिन मंदिर जाए. काम ऐसा करो आप जहां भी जाए सागर से जा. व्यासपीठाकडे यायचा आहे. यात्रा कमिटीच्या वतीनं सागर शेजारचा सन्मान केला जाणार आहे आणि मोळी डाव बांधण्याचा प्रयत्न त्या प्रभाकरचा. दयानंद खेडे कुस्ती आत घेताय का बघा. आणि त्या कुस्तीला अनिल जोरमटे पद Thank you.
मंद्रूप चे उद्योगपति मलशिद्धजी मुगले साहेब यांच्या शुभहस्ते लावली जाते आणि त्यांच्याच कडून वैयक्तिक कुस्त्या 21,000 रुपये नावाची आणि चषा ओक्षित काळे यांच्याकडून प्रभाकर पहलवानला 100 रुपयाचं बक्षीस आलेला सागर शेजारचा सन्मान आणि पंजे की पकड चालू झाली गर्दन खेत चालू झाली दुहेरी पटाला लागण्याचा प्रयत्न होता सचिन दोरकरचा कुस्ती बघा आता हा सचिन दोरकर जाईल तिथे विजय होणारा पहलवाना आणि बबलू हनुमाने या मंद्रूपच्या जनसामान्यांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेला पहलवाना मंद्रूपकरांच्या गळ्यातील ताई ताई तो अनेकांनी डोक्यावर घेतलेला बबलूचीच कुस्ती घेणार म्हणता असा हा बबलू उत्तरोत्तर वाढत चाललेला अतिशय गरीब घराण्यातला पोरगा बबलू हनुमाने म्हणतोय भले भले गेले गोते खात आणि चिलाट काय अडवतय माझी वाट त्यावर सचिन दोरकर म्हणतोय बाते बनाना छोड़ दो हम भी कुछ कम नहीं पंजा लड़ा के देख तेरा दिलिए कुश्ती करिए पहलवान जी कुश्ती छूटेगी नहीं कुश्ती आर या पार होनी चाहिए मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है यूं ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है झाडावर बसलेल्या पक्षाचा त्या फांदीवर विश्वास नसतो आणि 269 मानाचा खेटा मंद्रूपचे वस्ताद विठ्ठल बनकर बांधतायत यात्रा कमिटीच्या पुत्रांना झुळमुटे विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांना खाली घेवाने जरा उठा आता आणि दोन पाठीवरती जाण्याचा प्रयत्न जरा ताळ्या करा की ताळ्या शिवपुत्राणा झुळमुटे यांचा सन्मान विठ्ठल बनकर करतायत 269 मानाचा फेटा जिथं जिथं कुस्त्याचं मैदान तिथं बंडगर वस्तात जातात आणि आयोजकांना फेटा बांधतात हा त्यांचा एकट्याचा सन्मान नसून समस्त कपिल सिद्ध मल्लिकार्जुन यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांचा ग्रामस्थांचा सन्मान आहे पुत्रांना रेटा तेवढा काढू नका दृष्टी तेवढी काढून घ्या घरातन पंचारती आली पाहिजे घरी गेल्या गेल्या आणि सागर शेजारचा त्यांचा सन्मान केला जातो धोका द्यायचा नाही आणि धोका घ्यायचा नाही उद्या औराडला मैदान शेर हिम्मत हिम्मत आहे मर्दा तो मदद आहे खुदा हिम्मत असेल तरच किंमत होत असते चमत्कार असेल तर नमस्कार होत असतो नाहीतर कालचा पेपर आज कुणी वाचत नाही तो रद्दीत जमा होत असतो आज आत्ता ताबडतो मल्लिक यांच्याकडून जाहीर करतात जर मंद्रूपचा कुणी जरी केसरी झाला तर त्याला 51,000 रुपये देतो म्हणताय राजू कांबळे जाहीर करता आणि एकरी पण करण्याचा प्रयत्न बबलूचा कबुजा घेतला बबलून हा बबलू जरा ज्ञानेश्वरी लिहिली 9,000 रुपये लिहिल्या आणि 21 वर्ष 3 महिने 5व्या दिवशी दुपारी 2:30 संजीवनी समाधी लागली वार होता गुरुवार 1296 साली इंद्रायणी काठी लागली समाधी ज्ञानेशाची ज्ञानेशाचा उल्लेख का तर कवळ्या वयातच घडायचा असतं कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतला चैतन्याचा जिवारा ज्ञानोबा माझा आणि या कुस्ती मैदानसाठी पंचाक्षरी स्वामी
दैनिक संचार चे पत्रकार उपस्थित झालेले आहेत, त्यांचं हे कुस्ती मैदान हार्दिक स्वागत करत आहे। कुस्ती करण्याचा आत्मा प्रयत्न करतोय बबलू हनुमाने। घाल राहायचं नाव आहे सचिन धरकर। आक्रमक झालेला आहे बबलू हनुमाने। कुस्ती करण्याचा प्रयत्न आहे बबलूचा। आणि काहीतरी घडणार, हिस्सा मारण्याचा प्रयत्न होता बबलूचा, हाताची सांड काढण्याचा प्रयत्न आणि हिस्सा। हिस्साचे अनेक प्रकार, पोकळ घिस्सा, पुट्टी घिस्सा, पायलॉन घिस्सा, नैनिताल घिस्सा।